विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा. विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटात राष्ट्रवादीची संवाद यात्रा येणार. ॲडव्होकेट बाबासाहेब मुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. सदरची यात्रा 18 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात दाखल होत असून दिनांक 18 रोजी विट्यात दुपारी 1 वाजता जयमल मल्टीपर्पज हॉलमध्ये सभा होणार आहे. मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली. यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्त्याशी पक्षाच्या केंद्रबिंदूशी, पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा केंद्रबिंदू असतो आणि त्या कार्यकर्त्याशी संवाद साधण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. आणि जयंत पाटील साहेबांच्या पहिले 4 पर्व आता पूर्ण झालेले आहेत आणि 5वं पश्चिम महाराष्ट्राचं पर्व हे 16 तारखेपासून सुरू होते. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर असं 5वं पर्व सुरू होते. सांगली जिल्ह्यामध्ये पहिले परिवार समाज यात्रा विटामध्ये 18 तारखेला दुपारी 1 वाजता जय मातादी मंदिर कार्यालयामध्ये घेतली जाणार आहे. त्या यात्रेनिमित्त पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्ते, युवती राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सक्सेना सलगर, विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, याशिवाय राष्ट्रवादीच्या विविध सेलचे सर्व प्रदेश अध्यक्ष हे या परिवार संवाद यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या ही सभा होणार आहे. यामध्ये खानापूर तालुका, विटा शहर, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कलमधल्या जे आपल्याकडे 21 गाव आहेत या गावातील बूथचे अध्यक्ष 344 आपले बूथ आहेत, त्या बूथचे अध्यक्ष 26 सेल आहेत आपले, त्या 26 सेलचे अध्यक्ष आटपाडी, विटा शहर आणि खानापूर यांचे तालुका कार्यकारिणी, महिलांची कार्यकारिणी, युवकची कार्यकारिणी, अधिक पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते आहेत त्यामध्ये माननीय सदाशिव भाऊ पाटील, प्रभूदादा आटपाडीचे इथले नेते असणारे रावसाहेब पाटील, भारत पाटील, आनंदराव पाटील, याशिवाय विसापूर सर्कलमधले आपले निवास नाना पाटील, असे ज्येष्ठ मंडळी अधिक सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी या यात्रेला उपस्थित राहणार आहेत. या यात्रेमध्ये जयंत पाटील थेट त्या कार्यकर्त्याशी संवाद साधतील. त्यांची भूमिका 2000 लाडूंचे वाटप करत आंबेडकर जयंती साजरी. संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सालाबाद प्रमाणे विट्याच्या शिवाजी महाराज चौकामध्ये मोर्या गॅस एजन्सीच्या मार्फत 2000 लाडूंचे वाटप करत आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये माननीय किशोर डोंबे, कुमार लोटके, बाळासाहेब मारडकर, विक्रम भिंगार दिवे, किरण सकट, व्यंकटेश डोंबे उपस्थित होते. विटा येथे धमाक्यात साजरा होणार विटा फेस्टिवल. विटानगरीचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त येथील श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत आणि वी फिनिक्सच्या वतीने विटा फेस्टिवलचे धमाकेदार आयोजन करण्यात आले आहे. विटा फेस्टिवल या भव्य दिव्य दर्जेदार सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नितीन गवळी यांनी दिली.
सांगलीसह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, विजांच्या कडकडाटासह गाराही बरसल्या. सांगली शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार असा पाऊस सांगली आणि मिरज शहरासह परिसरामध्ये पडला आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊसही पडला. सकाळपासून सांगली मिरज शहर परिसरामध्ये उन्हाची तीव्रता वाढली होती, त्यामुळे सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते. आणि सायंकाळी अवकाळी पावसामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस सांगली शहरासह इतरत्र पडला. तसेच बरोबर विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस देखील शहराच्या अनेक ठिकाणी पडला आहे. तर अचानक झालेल्या अवकाळी पावसाने सांगलीकरांची मोठी दैना उडाली. तसेच शनिवारच्या बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारंबळ उडाली. तसेच या अवकाळी पावसाने शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जिल्ह्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन सांगलीत सुरू. सांगली मिरज रोडवर मेहता फिलिंग स्टेशन येथे चारचाकी वाहनांसाठी जिल्ह्यातील पहिले इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. गुढीपाडव्यापासून येथे वाहनांचे चार्जिंग सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे 50 इलेक्ट्रिक चारचाकी वाहने असून यापैकी 5 वाहनांचे आतापर्यंत या ठिकाणी चार्जिंग करण्यात आल्याची माहिती मेहता फिलिंग स्टेशनकडून देण्यात आली. सिद्धिविनायक हिरो व सिद्धी व्हेकल संचालक श्रीकांत तारळेकर, ट्रायकलर होंडा संचालक अमित मुकुम, मेहता फिलिंग स्टेशनचे संचालक आर के मेहता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत चार्जिंग स्टेशनची सुरुवात झाली. चार्जिंगसाठी या ठिकाणी 30 केव्ही क्षमतेचे डीसी चार्जर उपलब्ध आहे. टाटा नेक्सॉन सारखी गाडी 1 तासामध्ये 25 युनिट चार्जिंग होऊ शकते. प्रति युनिट 18 रुपयाचं चार्जिंग शुल्क आकारण्यात येत आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच चार्जिंग सेंटर आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.